राज्य उत्पादन शुल्क विभागाने गुरुवारी सोलापूर हैदराबाद रोडवर ऑटोरिक्षामधून वाहतूक होणारी 240 लिटर हातभट्टी दारू जप्त करून गुन्हा नोंदवला. सविस्तर वृत्त असे, राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून हातभट्टी दारू निर्मिती, विक्री व वाहतुकीवर कडक लक्ष ठेवण्यात येत असून गुरुवारी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे प्रभारी निरीक्षक सुखदेव सेठ यांच्या पथकाने सोलापूर हैदराबाद रोडवरील सोन्या मारुती पेट्रोल पंपाच्या समोरील रोडवर मुळेगाव तांडा परिसरात बजाज कंपनीच्या ऑटोरिक्षा क्रमांक MH13BV0 956 मधून हातभट्टी दारूची वाहतूक पकडली. या कारवाईत ओंकार रवींद्र निकम वय 26 राहणार बक्षी हिप्परगा तालुका दक्षिण सोलापूर याच्या ताब्यातून 1.25 लाखाच्या किमतीच्या ऑटोरिक्षासह 24,300 रुपये किमतीची 240 लिटर हातभट्टी दारू जप्त करून त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा नोंदवला. या कारवाईत विभागाने 1,49,300 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. तसेच बुधवारीही राज्य उत्पादन शुल्क विभागाने बार्शी तालुक्यातील भालगाव व शेळगाव या गावांच्या हद्दीत देशी विदेशी दारूची वाहतूक करताना मोटरसायकलींसह अनुक्रमे लक्ष्मण रामहरी दराडे वय 45 राहणार भालगाव व दशरथ महिपती शिंदे वय 49 राहणार शेळगाव तालुका बार्शी यांना अटक केली. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक संजय पाटील, प्रभारी निरीक्षक सुखदेव सिद्ध, दुय्यम निरीक्षक समाधान शेळके, सहाय्यक दुय्यम निरीक्षक गजानन होळकर, जवान अनिल पांढरे, इस्माईल गोडीकर, प्रशांत इंगोले व वाहन चालक रशीद शेख यांच्या पथकाने केली. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने आज गुरुवारी दुपारच्या सुमारास सोलापूर हैदराबाद रोडवरील मुळेगाव तांडा परिसरात एका ऑटो रिक्षामधून हातभट्टी दारूची वाहतूक होताना गुन्हा नोंदवलेला आहे. ही कारवाई प्रभारी निरीक्षक सुखदेव सिंह यांच्या पथकाने केली. या कारवाईत ओंकार रवींद्र निकम हा इसम बजाज ऑटो रिक्षामधून 3W2 हातभट्टी दारूची वाहतूक करताना आढळून आल्याने त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्याच्या ताब्यातून वाहनाच्या किमतीसह 1.5 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. तसेच विभागाने कालही बार्शी तालुक्यातील भालगाव व शेळगाव परिसरात 2 मोटरसायकलीवर देशी विदेशी दारूची वाहतूक होताना गुन्हा नोंदवलेला आहे. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राइम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा.